नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सातशे बहात्तर पदाची आय टी आय ची जी काही रिक्रुटमेंट झालेली आहे यामध्ये आजच्या पेपरमध्ये बघा न्यूज आलेली आहे की सातशे प बहात्तर पदांच्या भरतीमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो याचा परिणाम कुठेतरी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होतो ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पेपर कटआउटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा एका उमेदवाराने आठ जागांसाठी दिली वेगवेगळी प्रमाणपत्रे बघा प्रत्येक पोस्टसाठी ज्या सातशे बहात्तर जागांची काही रिक्रुटमेंट करण्यात आलेली आहे यामध्ये सर्व पोस्टकरिता किमान दोन ते एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागविण्यात आलेला होता तर एका उमेदवाराने काय केलेलं आहे पहा इथं आठ जागांसाठी अप्लाय केलेलं होतं आणि प्रत्येक जागेसाठी त्यांनी काय केलेलं आहे वेगवेगळी प्रमाणपत्र अनुभव सर्टिफिकेट या ठिकाणी दाखल क जोडलेलं आहे ठीक आहे तर बघा आय टी आय संस्थांमधील सुरू असलेल्या नोकर भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे सातशे बहात्तर पदांची नोकर भरतीच संशयाच्या भवऱ्यात सापडलेली आहे एका उमेदवाराने आठ पदांसाठी वेगवेगळ्या प्रकारची बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून परीक्षा देत गुणवत्ता यादीत स्थान पटकवल्याची धक्कादायक बातमी या ठिकाणी उघडकीस आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सातशे बहात्तर जागेंसाठी जी भरती झालेली आहे सोळा फेब्रुवारीला ही जाहिरात आलेली होती आणि त्यात निर्देशक कनिष्ठ सर्वेक्षक निष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार अधीक्षक तांत्रिक मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक वस्तीग्रह अधीक्षक भांडारपाल तसंच सहाय्यक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या पदांचा समावेश होता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर तुम्ही पाहिलं डिटेलमध्ये तर बघा सर्व पोस्टकरिता या ठिकाणी अनुभव मागविण्यात आलेला होता तर यामध्ये काही कॅन्डिडेटने काय केलेलं आहे की बनावट प्रमाणपत्र अनुभव सर्टिफिकेट जोडून त्यांची गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे जे की तात्पुरती प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यांनी एक ऑगस्टला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालना डी व्ही टी अंतर्गत उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी काय केलेली होती तर जाहीर केलेली होती यामध्ये भांडारपालाच्या जागेसाठी अनुभव प्रमाणपत्र सादर करणारा उमेदवार तांत्रिक पदासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे प्राथमिक गुणवत्ता यादीत झळकलेला आहे ठीक आहे तर बघा विशेष म्हणजे शेकडो उमेदवारांनी आठही जागांसाठी बनावट अनुभव प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षा दिल्याच्या गुणवत्ता यादीवरून स्पष्ट झालेलं आहे याविषयी डी व्ही टीचे संचालक बघा दिगंबर दळवी यांनी यांना विचारले असतात त्यांची प्रतिक्रिया यावर काही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही सो विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल जर पाहिलं तर सातशे बहात्तर पदाच्या डी व्ही टी आय आय ची भरती यामध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे ठीक आहे मी तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत तेच तुम्हाला, है, है? तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे ठीक आहे तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस जर तुमच्याकडे डमी जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बाद केले जाईल असं सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो अशा बनावट कागदपत्रांपासून तुम्ही सावध राहायचं आहे बघा आ, आता हे केस उच्च न्यायालयामध्ये काही विद्यार्थी याबाबत धाव घेणार आहेत ठीक आहे गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यापूर्वी संबंधिताचे अनुभव प्रमाणपत्र तपासून घ्यावं अशी मागणी करणारे निवेदन डी संचालकांना दिलेली आहे त्याची प्रति साध न त्यांनी प्रस्तिसाद न दिल्यास खंडपीठात याचिका दाखल करण्यास करण्यात येणार आहे ठीक आहे असल्याची माहिती उमेदवार सुभाष सुसलादे राम शिंदे शुभम दसे विकास सोनोने आदींनी केलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो यावरती सुद्धा आता काय होणार आहे कोर्ट केस या ठिकाणी दाखल होणार आहे तुम्ही पाहू शकता आय टी आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टरची तीसुद्धा केस कोर्टमध्ये चालू आहे सी सी आय टी एस आणि नॉन सी आय टी एस यांबाबत काय चालू आहे तर कोर्टमध्ये केस चालू आहे त्याचा रिझल्ट आता लागण्याची शक्यता आहे पण आता ही सातशे बहात्तर पदाची जी काही भरती प्रक्रिया झालेली आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पण आता अशा अनुभव डमी कॅन्डिडेटने अनुभव प्रमाणपत्र सादर केलेल्यामुळे काय झालेलं आहे तर यावरसुद्धा स्टे येण्याची शक्यता आहे भरती प्रक्रिया थोडीशी पुढे ढकलील किंवा कोर्ट मॅटर यामुळे उशीर होणार आहे सो पाहूयात आणखी काही अपडेट येते का डी व्ही टीकडून संदर्भात पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद